असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागण्यापर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे. नरेंद्र मोदी ज्यावेळेला इथनं जातील त्यावेळेला आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून गो बॅक मोदींच्या नावाने काँग्रेसचे कार्यकर्ते आज सकाळपासून इथं उन्हातानामध्ये काळे झेंडे घेऊन जे निषेधाचं आंदोलन करतात ते आमचं आंदोलन चालू राहणार आहे. असे 5 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे 100 नगरसेवक 8 आमदार 2 खासदार केंद्रीय मंत्री एवढं प्रचंड जनमत पुणेकरांनी भाजपला दिलेलं होतं. पण गेले 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने पुणे शहरामध्ये विकासाचं एकही काम केलं नाही आणि आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव हा अटल झाल्याने त्यांना मोदींना पुण्याच्या गल्लोगल्ली अपूर्ण असलेली कामं जी मेट्रो ही पुण्याला काँग्रेसने दिलेली आहे. या मेट्रोचा DPR काँग्रेसने केला. 2001 साली काँग्रेसने महानगरपालिकेचा जो आमचा जाहीरनामा होता आणि खासदार सुरेश कलमाडी यांनी पुणे मेट्रोची कल्पना होती. केंद्रामध्ये UPA सरकार असताना 2013 केंद्राच्या बजेटमध्ये पुणे मेट्रोला काँग्रेसने निधी दिला आणि 2014 मोदी सरकार आल्यानंतर भाजपचे पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी मेट्रोला विरोध केला आणि त्यामुळं 2 वर्ष ही मेट्रो पुण्याकरात प्रलंबित राहिली. याला भारतीय जनता पार्टी कारणीभूत आहे. त्यांचा चेहरा एक आहे, कथनी आणि करणी हे भारतीय जनता पार्टीचं रूप आहे.